नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ मराठीमध्ये। आज आपण झणझणीत असं तर्रीवालं चिकन बनवलं आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी मसाल्यामध्ये आपण हे चिकन बनवलं आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया झणझणीत तर्रीदार असं चिकन। इथे मी 1 किलो चिकन घेतलं आहे, याला आपण मॅरिनेट करूयात। आता सर्वात आधी आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया इथे, आणि त्यानंतर मसाले टाकते मी। अगदी अर्धा चम्मच धनिया पावडर टाकते आणि अर्धा चम्मच हळद टाकते आणि तिखट टाकते अर्धा चम्मच, कारण आपण भाजीमध्ये सुद्धा तिखट वापरणार आहोत फोडणीच्या वेळेला। थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला टाकते आणि त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। 2 चम्मच आलं लसूण पेस्ट आपण इथे टाकली आहे आणि हे हाताने मिक्स करूया छान। सर्व मसाले मिक्स झाल्यावर आपल्याला इथे दही टाकायचं आहे। मी 2 चम्मच इतकं दही टाकून घेते ह्यामध्ये आणि हे पण आपण मिक्स करून घेऊया। मिरची भाजली गेली आहे, आता आपण बाकीचे मसाले टाकूया। तर इथे बघा, मी 3 चम्मच असे धने घेतले, 10-12 मिरे आणि 10-12 लवंगा आणि 1-2 तुकडा फक्त चक्री फुलाचा घेतला आहे आणि हे थोडासा तुकडा जावित्रीचा घेतला आहे मोडून, आणि 1 घेतला आहे दालचिनीचा तुकडा आणि 1 चम्मच जिरं। बस एवढंच मसाला आपण घेतो आहे आणि याला आपण छान भाजून घेऊया। हे छान असा खमंगा आपण भाजून घेतला आहे। आपण आता इथे गॅस बंद करू आणि हा मसाला गार झाल्यावर मिक्सरला याची पूड तयार करून घेऊ। इथे मी पातेलं ठेवलं आणि तेल गरम करून घेतलंय। तर तेल मी 5 छोटे चमचे घेतलंय, म्हणजे हे जवळजवळ अर्धी वाटी तेल असेल। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर चला आपण सर्वात आधी टाकूया थोडंसं जिरं। आणि हे घेतले आहेत मी 3 ते 4 मोठे कांदे बारीक कापून घेतलंय। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया। कांद्याच्या साईडला टाकले 2 तेजपत्ता, ज्याचे मी 1-1 तुकडा करून घेतलाय आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा। कांदा लवकर फ्राय होईल ह्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया इथे आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊ। इथे आपला कांदा छान फ्राय झालाय, तर आता आपण वाटण टाकून घेऊया। हे आहे वाटण। वाटणामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण आहे, असं हे वाटण मी तयार करून घेतलंय। तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही रेडी टाकू शकता किंवा हे ताबडतोब सुद्धा वाटू शकता। हे पण आपण फ्राय करून घेऊ। इथे आपलं कांदा आणि वाटलेला मसाला छान फ्राय झालाय। मी आता इथे गॅस कमी केलाय। आता आपण मसाले टाकून घेऊ। तर तिखट आपल्या आवडीनुसार टाका। मी 3 चम्मच तिखट टाकते। अर्धा चम्मच आपण चिकनला मॅरिनेशनच्या वेळेला लावलं होतं आणि 1 चम्मच टाकते धनिया पावडर आणि 1/2 चम्मच टाकते गरम मसाला। तर हे पण 1/2 चम्मच आपण मॅरिनेशनच्या वेळेला लावलं होतं। 1/4 चम्मच हळद टाकते आणि फिरवून घेऊ। इथे आपला मसाला छान फ्राय झालाय, तेल पण सुटलं आहे बघा। तर मी थोडासा गॅस कमी करते आणि आपण ह्यामध्ये चिकन ॲड करून घेऊ। छान मिक्स करून घेऊया आता हे। त्याआधी आपण 1 टोमॅटो टाकून घेऊ। मोठा मी टोमॅटो घेतला आहे, मोठा नसेल तर 2 घ्या आणि फिरवून घेऊया। थोडंसं मीठ पण टाकून घेऊ। तर आपण मॅरिनेशनच्या वेळेला मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका। मी इथे 1/2 चम्मच असं मीठ टाकते, मिक्स करून घेऊ आणि याला झाकून छान अशी उकळी आणूया। मसाला मी यामध्ये टाकून घेते आणि याला मिक्स करून घेऊ। आपण मसाल्यामध्ये जी बेडगी मिरची वापरली होती त्यामुळे या भाजीला इतका सुंदर रंग आला। तर आता मसाला टाकल्यावर आपण 5 मिनटं अजून याला उकळवून घेऊ आणि आपण यामध्ये काहीही पाण्याचा वापर केलेला नाही आहे। सर्व पाणी या चिकनलाच बॉइलिंगमध्ये सुटलेलं आहे। चला याला 5 मिनटं आणखी शिजवून घेऊया आणि नंतर मग गॅस बंद करू। इथे आपण चिकनला छान 5 मिनटं उकळवून घेतलं आहे। आता आपण इथे गॅस बंद करूया आणि कोथिंबीर इथे टाकून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं झटपट असं चिकन तयार झालं आहे।
नक्कीच बनवून बघा। बनवल्यावर आवडलं तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट सुद्धा करा आणि पहिल्यांदाच फूड लाईफ मराठीला बघत असाल तर सबस्क्राइब सुद्धा करा।